समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचारी वसतिगृहातील विद्युत पुरवठा विद्युत बिल न भरल्याच्या कारणावरून खंडित करण्यात आला आहे। ही घटना 28 ऑगस्ट रोजी घडली। संबंधित विद्युत विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी हेतू परस्पर विद्युत पुरवठा खंडित केल्याचा आरोप ग्रामीण रुग्णालयाच्या परिचारिका सौ मिसळ यांनी केला आहे। सौ मिसळ यांच्याकडे चालू महिन्याचं विद्युत बिल न आल्यानं यांनी विद्युत बिल भरले नव्हते, मात्र लाईटमन यांनी संगीता दुपारेना ग्रामीण रुग्णालयाच्या कॉटवर जाऊन तुम्ही बिल नाही भरले म्हणून तुमच्याकडे विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे असं दूरध्वनीवरून माहिती सांगत खंडित केला। यावेळी परिचारिका मिसळ यांनी आम्हाला बिल आलेच नाही म्हणून बिल भरले नाही, मला 1 दिवसांचा अवधी द्या, मी वर्धेला जाऊन उद्या ऑफिसमध्ये येऊन बिल भरते अशी विनवणी केली। मात्र विद्युत वितरण कंपनीच्या महिला कर्मचारी संगीता दुपारे यांनी विनवणीला न जुमानता विद्युत पुरवठा खंडित केला आहे। जयश्री अशोक मिसाळ, मी ग्रामीण रुग्णालय समुद्रपूरमध्ये अधिपरिचारिका या पदावर काम करत होते। आता सध्या माझी बदली वर्धेला झालेली आहे। तरी आज इथले MSEB कर्मचाऱ्यांचा मला सुमारे दुपारी 3 वाजता फोन आलेला की 04 नंबर हे क्वार्टर कोणाचं आहे, तर मी म्हटलं त्यांना माझंच आहे। तर काय झालं तर त्यांनी मला नीट सर सांगितलेलं पण नाही आहे, आणि मग मी त्यांना नंतर विवेक वनकर यांचा नंबर दिला की तुमचं काय ऑफिशियली मॅटर आहे तर तुम्ही त्यांच्यासोबत डिस्कस करा, कारण की माझी तिथून बदली झालेली आहे। तर त्यांनी त्यांना फोन केला आणि त्यांचा रिप्लाय यायच्या आधीच माझ्या इथली लाईन कट केली 04 नंबर क्वार्टरची। पण आता 04 नंबर क्वार्टरचा विषय असा आहे की त्यांनी बिलच मला दिलेलं नाही आहे चालू महिन्याचं, तर मग मी बिल भरणार कुठून हा विषय येतो आहे। आणि माझ्याकडे माझा छोटासा मुलगा आणि माझ्या सासूबाई त्यांना फारसं कळतही नाही, आणि ते दोघंजणं तसेच राहिलेले दिवसभर। आता मी सायंकाळी 6 वाजता तिकडनं आली तर आता मी घरचं पाहणार, माझ्या मुलाला घेतलासुद्धा नाही आहे, ड्युटी ड्रेसवर मी आत्ता तशीच आहे आणि तशीच यांच्या MSEBच्या ऑफिसला आलेली, तर यांचे रिप्लायसुद्धा नीट नाही आहेत। यांचा जो अधिकारी आहे तो नीट बोलायला तयार नाही, ती संगीता दुपारे बाई ती पण नीट बोलायला तयार नाही। त्या बाईला मी 20 कॉल केलेले, 20 कॉलमधून त्या बाईनी एकही कॉल रिसीव्ह केलेला नाही माझा, आणि मला सांगते की आता इलेक्ट्रिशियन येणार नाही म्हणून। नंतर मी एक कॉल तिने रिसीव्ह केला तर त्याच्यामध्ये ती सांगते मला की एकही कॉल रिसीव्ह झाल्यानंतर मला ती अशी बोलते की आता इलेक्ट्रिशियन या टायमाला यायला रेडी नाही आहे म्हणून। आता ही अशीच स्थिती आमची आरोग्य खात्याचीच आहे, आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांची, ज्यांनी कोविडमध्ये एवढं चांगलं काम केलेलं, या लोकांनाच वाचवलेलं आहे। आणि आमचीच जर ही दुर्दशा असेल तर सामान्य लोकांची काय दुर्दशा करणार आहे MSEBवाले, यांचा मनमानी कारभार चालू आहे। जेवढ्याला जेवढं बिल नसतं ना तेवढं बिल चिटकवून देतात आणि बिल भरायला लावतात, जबरदस्ती करतात। आणि एका महिन्याच्या बिलाच्या ह्याच्यामध्येच आमचं बिल मीटरसुद्धा कापून चालले जातात। मग 6-6 महिने जे बिल भरत नाहीत मोठे मोठे लोक तर त्यांचं काय राहणार, आम्ही सामान्य जनतेने का बरं लढायचं अशा फालतू गोष्टींसाठी। अशा असभ्य वर्तन करणाऱ्या आणि वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी परिचारिका सौ मिसाळ यांनी केली आहे। News 15 मराठी साठी अमोल झाडे, समुद्रपूर, वर्धा।